सगळे पुस्तक त्यांचं आहे ते अर्थातच जगदीश आचरेकर. आपण सगळेच जण त्यांना ओळखता, एक उत्तम खेळाडू ते होते आपण सगळेजण जाणता. बँकिंग क्षेत्रात खरं तर त्यांनी जवळपास 37 वर्ष नोकरी केली आणि 2017 साली ते निवृत्त झाले. पण क्रिकेटशी त्यांची जी नाळ जुळलेली होती ती त्यांनी कायम ठेवली. विविध क्लब मधून ते खेळलेले आहेत, की मग शिवाजी पार्क इथला बेंगॉल क्रिकेट क्लब असेल, किंवा आझाद मैदानातील नवरोज क्रिकेट क्लब आहे, लॉर्ड नॉर्थब्रुक क्रिकेट क्लब आहे, अशा विविध क्रिकेट क्लब मधून ते खेळत राहिले. त्याचबरोबर ते ज्या बँकेत होते, बँक ऑफ बडोदा, तिथूनही ते क्रिकेट खेळलेले अतिशय उत्तम खेळाडू. खेळाडू म्हणून खेळत असताना मला वाटतं साहित्य बीज त्यांच्यात रुजलेलं होतं, ते त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं. एकीकडे त्यांचं लेखनही चालू होतं. त्यानंतर 10 वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या फायनान्स कमिटीमध्ये त्यांनी काम केलं आणि नंतर 2019 साली 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या खजिनदार पदावर त्यांना निवडून दिलं गेलेलं होतं. अतिशय महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती आणि साहित्य क्षेत्रात त्यांनी दिलेलं अतिशय महत्वपूर्ण योगदान म्हणजे 14 सप्टेंबर 2023 रोजी ग्रंथालीतर्फे त्यांचा प्रसिद्ध झालेला काव्यसंग्रह दिवे लागणीच्या वेळी आणि आज प्रकाशित होणारा सिग्नल सुधा हा कथासंग्रह. मी जगदीश आचरेकर इथे त्यांना आमंत्रित करते बोलण्यासाठी. त्यांना विनंती करते आपण त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावा. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अलकाताई कुबल आटले, विशेष अतिथी श्री राजेश देशपांडे सर, मोरे सर, श्री हिंगलाजपूरकर ग्रंथालयाचे विश्वस्त, ग्रंथालयाचा परिवार आणि जमलेले माझे तमाम मित्रगण, आज या सिग्नलसुद्धा कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभास आपण सगळे आलात याबद्दल आपले सगळ्यांचे विशेष धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी श्रीमत राजेश देशपांडे आणि मुख्य अतिथी अलकाताई कुबल आटले यांच्याबद्दल अश्विनी भोईर यांनी विस्तृत विवेचन केले आहे आणि त्यामुळे मी त्याबद्दल जास्त बोलणं योग्य होणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र मी सांगतो की या दोनही मोठ्या कलाकारांकडून या कार्यक्रमास येण्याचा होकार कळेपर्यंत माझी परिस्थिती एका शाळकरी मुलासारखी झाली होती. परीक्षेला बसलो होतो पण रिझल्ट येत नव्हता आणि ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी मात्र माझा जीव भांड्यात पडला आणि मला माझा मित्र अरुण नालावडे यांनी सांगितलं होतं की राजेश देशपांडे आले तर ते मैदान गाजवते. अलकाताई कुबल यागत म्हणून मी थोडा डॉक्टर साहिल दाभोळकरांकडे हट्ट धरला होता आणि पण त्यांनी मान्यता दिली. मी खूप खूप धन्यवाद. माझ्या कथासंग्रहाचा या लोकांमुळे खरंच सन्मान झालेला आहे. ही प्रतितेश मंडळी आहेत आणि यांनी खूप मेहनत केली आहे त्यांच्या क्षेत्रात. या क्षेत्रात तसा मी नौकाच आहे, परंतु सुरेश इंगळजपूरकर सरांनी मला हा मान दिला, मला ही संधी दिली, त्यांच्याबद्दल विशेष विशेष आभार. कथासंग्रहातील कथांवर स्टेजवर उपस्थित मान्यवर बोलतीलच, खास करून राजेश देशपांडे सर तर बोलणारच, कारण त्यांचा अभ्यास व्यासंग खूप दांडगा आहे. गेल्या वेळेला अरुण नालावडेंनी सगळ्यांची तुमची मनं जिंकली आणि तुम्ही प्रथम मला बोलवत होतात की असा आम्ही कार्यक्रम पाहिलाच नाही, असं भाषण आम्ही ऐकलं नाही. पण त्यांच्या आवाजातील चढ उतार, त्यांची बोलण्याची ढब तुम्ही ऐकाल तेव्हा आज ते तुमची मनं जिंकून राहतीलच, कारण हा माणूस खूप हरहुन्नरी आहे. काय करत नाहीत, कविता लिहितात, कथा लिहू शकतात, ऍक्टिंग करू शकतात, डायरेक्शन करतात, सगळं करतात.
एवढं सगळं एका माणसात भरलेलं आहे ते तुम्हाला आज कळेलच. तसे ते उंच आहेत, बलदंड आहेत, सगळं त्यांच्याकडे आहे, परंतु त्यांची बुद्धी पण प्रगल्भ आहे. नाही अलकाताईंबद्दल जास्त बोलू शकत नाही, कारण काय शेवटी त्या घराघरातल्या लाडके आहेत, मी काय बोललो तर मारतील मला या महिला, त्यामुळे म्हणून मी बोलू शकत नाही. तर सिग्नल सुद्धा या कथासंग्रहातील या सर्व आठही कथांची, त्यामुळे मी फक्त एक तोंड ओळख करून देणार आहे. त्यातील सिग्नल सुद्धा या कथाबद्दल थोडस जास्त बोलेल, कारण थोडीशी जवळची कथा आहे, मनाला भावलेली, मला स्वतःला आवडलेली कथा आहे, आणि म्हणून कथासंग्रहाला तिचं नाव लिहिलेलं आहे. तोंडळ करून द्यायची म्हणजे तुम्ही म्हणाल की काय करून देणार आहात तुम्ही, तर त्यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती मी देतोय तुम्हाला. ह्या कथा सगळ्या वेगवेगळ्या धाटीच्या आहेत, तुम्हाला कुठली कथा एक वाटणार नाही, प्रत्येक कथा एक दुसऱ्यापासून वेगळी आहे. परंतु या सगळ्या कथा एका धाग्याने, एका सूत्राने मात्र बांधल्या गेल्या आहेत. तो धागा काय आहे ते मी तुम्हाला या कथांची ओळख करून दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता सिग्नल सुद्धा या कथेबद्दल सांगायचं तर, एका जोडप्याला सिग्नलवर भेटलेला एक किन्नर, त्या किन्नराबरोबर या जोडप्याची ओळख होते. फार काही नाही, एक नाणं देण्यापुरतीच ओळख असते, पण हळूहळू धागा हा जुळत जातो. आणि या जोडप्यातील पत्नी आणि किन्नर यांच्यात एक वेगवेगळं भावनिक नातं तयार होतं, त्याच्यावर भेटलेली ही कथा आहे. तसं पाहिलं तर ट्रॅफिक सिग्नलवर आपल्याला अनेक किन्नर भेटत असतात. आपण एकतर त्यांना घाबरतो किंवा त्यांच्यावर आपल्याला घृणा वाटते, आणि त्याला कारण त्यांच्यातल्या काही जणांचं वर्तनही आहे. कारण काही काही विचित्रपणाने आपल्याशी वागतात, आणि त्यामुळे आपण त्यांना पाहून थोडेसे लांबच राहतो. पण आपल्यात पण बरं, जशी माणसं आहेत ना विचित्र वागणारी, ती आपल्याला चालतात. ठीक आहे, जेव्हा पोटचे मुलाला तो किन्नर आहे असं समजताच आई वडील घरातून हाकलून देतात, तेव्हाच खरा तर भावना, प्रेम, आपुलकी यांना फुलस्टॉप बसायला हवा. परंतु या किन्नरांच्या वरती तसं घडत नाही. एखादं कोणाचं नवजात अर्भक किंवा नवउदी दिसली की त्यांच्या चेहऱ्यावर येणारा आनंद अवर्णनीय असतो. कदाचित आपल्यातील अपूर्णता ते त्यांच्यात बघून स्वतःच्या दुःखावरती पांघरून घालत असावे, परंतु याचा कोण विचार करत नाही. कपाळावर भळभळणारी जखम घेऊन युगानुयुगे फिरणारा अश्वत्थामा, त्याची सगळ्यांना कणव येते, परंतु यांना झालेली जखम स्वतः काही गुन्हा नसताना देवाने केलेले घोर अन्याय ह्याने सहन केला असतो, आणि ते जगत असतात. परंतु आपण त्यांच्याबद्दल काय करतो, तर फक्त घृणाच. हा किन्नर जसा या कथेतील जोडप्यांसमोर उलगडत जातो, तसा त्यातला हळवापणा त्या कथेतील स्त्रीला म्हणजे पत्नीला समजतो, आणि त्या दोघांमध्ये आई आणि मुलगी हे नातं तयार होतं. या कथेतील हा हळवा किन्नर तुमच्या मनातील हळवेपणाला नक्कीच स्पर्श करेल. थोडासा भावनिक होतोय मी, कारण कोणावर अन्याय झालेला मला चालत नाही. अजिंक्य नाही गाय तिथे. तर स्पष्ट बोलायचं तर, किन्नर हा एक घृणेचा विषय आहे, पण यात मांडलेली मी जी व्यथा आहे त्यांची, किंवा त्यांचं जे आहे ते सगळ्यांच्या मनाला नक्कीच भावे. कथासंग्रहातील दुसरी कथा सुरक्षा कवच ही राजकीय पार्श्वभूमी लाभलेली दोन मित्रांची जरी कथा असली, तरी त्यातील रश्मी वहिनीची खंबीर व्यक्तिरेखा या कथेत उभारलेली तुम्हाला दिसून येईल. रिटायरमेंट या तिसऱ्या कथेतील सुहासिनीच्या व्यक्तिरेखेकडे
आयुष्यात प्रसंगानुरूप कशी लवचिकता असावी हे लवचिकतेचं स्त्री रूप तुम्हाला दिसेल। यशोपतीचे स्वातंत्र्य ही मात्र अत्यंत वेगळी कथा आहे। ही कथा आहे दोन मैत्रिणीची कथा, दोन स्त्रियांच्या संवेदनाभोवती गुंतलेली कथा आहे, गुंतलेली नव्हे गुंतलेली कथा आहे। डॉक्टर कर्णिकांचा बंगला ही सूड कथा आहे। या कथेतील डॉक्टर कर्णिकांची सून न डगमगता कठीण परिस्थितीला सामोरे जाते आणि निर्णय घेण्याच्या वेळी परिपक्वता देखील दाखवते अशी ही स्त्री आहे। ती कथेतील तिची आई, तिची आजी आणि सोसायटीतील सेक्रेटरींची पत्नी या चारही महिला अबला नसून सबला आहेत हे आपल्याला कथेतून सांगतील। अहो कथेतील शुभदा मात्र तुम्हाला सर्वांनाच आवडणार याची मात्र मी तुम्हाला नक्कीच खात्री देतो। मुलांना आवडणारे नवीन प्रकार बर्गर, पास्ता, पिझ्झा शिकण्यासाठी ही शुभदा कुकिंग क्लास जॉईन करते, तिथे नवीन शिकते, नवीन करायला तिला आवडतं म्हणून ती शिकते। पण आयुष्याच्या उतार वयात जेव्हा ती एक नवीन पाऊल उचलते ते तिने उचललेले नवीन पाऊल तुम्हाला शुभदाबद्दल तुमच्या मनात नक्की आत्मीयता निर्माण करेल। ते चार दिवस ही कथा 2 वर्षापूर्वी नार्कोटिक्स डिपार्टमेंटमध्ये घडलेल्या एका प्रसंगाला घटनेचा आधार घेतला असला तरी यातील स्त्री व्यक्तिरेखा या कथेचा गाभा आहे। ते चार दिवस या कथेतील या स्त्री व्यक्तिरेखा तुम्हाला शेवटपर्यंत कथेमध्ये गुंतवून ठेवतील। आता आपल्या लक्षात आले असेलच की स्त्रियांच्या अंगभूत गुणाभोवती गुंफलेल्या या आठही कथा आहेत। असा हा 8 कथांचा संग्रह प्रकाशित करण्यासाठी मला ग्रंथालयाकडे नेणारे श्री श्रीपाद हळवे सर आणि ग्रंथालयाबरोबर पहिली बैठक ते आजचा हा समारंभ त्याची नियोजन संपूर्ण धुरा वाहणारे श्री नदीम मेमन सर यांच्या मी सदैव ऋणी आहे। डॉक्टर साहिल दाभोळकर, श्री विजय जोशी, अभिषेक तटकरे यांनी स्टेजवरील उपस्थित प्रमुख पाहुणे कार्यक्रमास यावे यासाठी केलेला मदतीचा हात मी महत्त्वाचा मानतो। इस्लाम जिमखान्याचे अध्यक्ष डॉक्टर युसुफ अब्रानी सर यांनी हे सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार। ग्रंथालयाचे विश्वस्त सुदेश इंग्लासपूरकर सर, मुख्य कार्यकारी संपादक अरुण जोशी सर, कार्यक्रमाच्या संयोजिका मॅडम धनश्री धारक, अनिरुद्ध गद्रे ज्यांचा मी खूपच जीव खाल्ला एडिटिंगच्या वेळेला, आणि योगिता मोरे यांच्या या ग्रंथालयाच्या टीमशिवाय सहकार्याशिवाय हे पुस्तक प्रकाशित करणं शक्य झालं नसतं। खास करून आता मला बोलायचं आहे की पुस्तकाचं मुखपृष्ठ, हे मुख पुस्तक हातात घेतात पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहताच मन काबीज करणारे मुखपृष्ठ तयार करणारे आर्टिस्ट सतीश भावसाहेब सर यांचे खूप खूप धन्यवाद। माझ्या मनात जे होतं ते त्यांनी चितारलं। मला असं पण अभिप्रेत होतं की या सिग्नलमधील लाल रंग हा सुधाच्या कपाळाचा कुंकू आहे आणि पिवळा रंग आहे हळद आहे, कारण म्हणूनच तिथे ते डिवाइड केले आहे, दोन भागात विभागलेले आहे सिग्नलमुळे, आणि तो मला अभिप्रेत होता तो त्यांनी तिथे योग्य रीतीने मांडलेला आहे। कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन करणाऱ्या अश्विनी गोरी या कार्यक्रमात गैरे रंग भरण्यात प्रवीण आहेतच, परंतु आज मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती विशेष मधुरता आहे, कारण घराघरात सगळ्या कुटुंबात कानाकोपऱ्यात महाराष्ट्रात आपल्याशा वाटणाऱ्या सुनबाई आज या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आहे। तसेच कार्यक्रमाचे विशेष अतिथी असलेले श्री राजेश देशपांडे एक चतुरस्व व्यक्तिमत्व आहे। सभागृहातील सर्वांनीच मला खूप प्रेम दिलेलं आहे आणि मी मनापासून खरंच सांगते माझ्याशी कधीच कोणीच वाईट वागलेले नाही, यात असलेले हजर असलेले कोणीच माझ्याशी वाईट वागलेले नाही, सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं।
आता सांगायचं म्हणजे उदाहरण द्यायचं तर आज इथे आलेले मुकेश जवेरी, आज तर त्यांचा वाढदिवस आहे, परंतु कुटुंबाला सोडून आज मुकेश जवेरी इथे आलेले आहे. असं प्रेम मिळायला देवाची कृपा लागते आणि ती माझ्यावरती आहे. कथासंग्रहातील मनोगतात मी देवाकडे चार ओळीत माझं मन मांडलं आहे, त्या ओळी मी आता तुमच्यासमोर मांडू इच्छितो. देवाकडे मागलेले मागितलेले मागणं आहे. भरलास माझा पसा तू, देवाला मी सांगतोय माझी तू ओंजळ भरली आहेस. भरलास माझा पसा तू, कसे मागू मी अधिकाचे. अजून मी कसं मागू, माझा तू पसा भरलायस. भरलास माझा पसा तू, कसे मागू मी अधिकाचे. हेच साथी मद दे रे तू, मागणे हे पुनर्जन्माची.